सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला एक एक दगड ज्याची गोष्ट सांगतो तो माथेरान। मित्रांनो, समुद्रसपाटीपासून 830 मीटर अंतरावर बसलेलं हे इको फ्रेंडली शहर म्हणजे माथेरान। मंडळी आपण फायनली पोहोचलेलो माथेरानमध्ये। अरे अरे थांबा, हा प्रवास आपला इथे सुरू नव्हता झाला, सुरुवातीपासून पहा। वाटेतच एक आपल्याला वॉटरफॉल लागला, तिकडे पाणी कमी आणि माणसंच जास्त होती, अगदी ट्रॅफिक होईपर्यंत। पण व्ह्यू मात्र एक नंबर होता तिकडचा, अगदी बघण्यासारखा, मनाला मोहक, मन शांत करणारा असा व्ह्यू। आणि फायनली ती वेळ आली जिथे आम्हाला टॅक्सी मधून उतरून आम्हाला चालतच जायचं होता। ट्रॅफिकच एवढं झालं की आम्हाला टॅक्सीवाल्यांनी सुद्धा सजेस्ट केलं की तुम्ही इथून आता चालतच जा। हळूहळू पोचलो आम्ही चालत, तिकीट काढलं आणि निघालो आतमध्ये। आधी तर आम्ही आश्चर्यचकितच झालो ही जाळी का होती, बट त्याच्यामधूनच आजूबाजूला जी माकडं दिसत होती त्याच्यावरूनच आम्ही समजून गेलो, एक अंदाज बांधला की ही जाळी त्या माकडं इकडे न येण्यासाठी। थोडंसंच पुढे आल्यानंतर आपल्याला जे लागतं रिक्षा स्टँड, जे तुम्हाला मी मागे बोललो की हे इको फ्रेंडली आहे, तर इकडे इको फ्रेंडली रिक्षा चालतात। याच्या आतमध्ये तुम्हाला कोणतंही वाहन किंवा तुम्ही पेट्रोलवाल्या गाड्या बोलू शकता, पण त्या अलाउड नाही आहेत। तुम्हाला एकतर रिक्षा आहे आणि दुसरा म्हणजे तुम्हाला घोडे आहेत। आहे अमन लॉज स्टेशन, माथेरानचं सेकंड लास्ट स्टेशन आहे टॉय ट्रेनचं, यानंतर येतं ते माथेरान। तसं माथेरान अजून भरपूर लांब आहे, पण नजारे बघत बघत आम्ही कधी पोहोचलो आम्हालाच कळलं नाही। तसं माथेरान भरपूर लांब आहे, पण आम्ही नजारे बघत बघत कधी पोहोचलो आम्हाला पण नाही कळलं। इकडची माती एकदम लाल आहे, व्ह्यू तर अप्रतिम सुंदर आहेत। आमचे चप्पल कपडे पण थोडे थोडे लालसर झाले होते, इकडची माती वगैरे तशीच आहे। वाटेतच एक आजी भेटल्या आणि आम्ही पण खूप कंटाळलेलो, सो आम्ही तिकडून थोडंसं खायला घेतलं फळं वगैरे आणि निघालो पुढे। हा जो वाडा आहे आणि जो
जो बघून आम्हाला अण्णा नाईक यांचीच आठवण झाली. सो मित्रांनो, ही आहे आपली माथेरानची राणी, माथेरानची टॉय ट्रेन, आणि आपण पोहोचलेलो आहोत माथेरान स्टेशनला. फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर माथेरानला. सो मंडळी, आपण फायनली पोहोचलेलो आहोत माथेरानमध्ये. थंड असं वातावरण आहे, सत्ताचे वाजले आहेत, साधारणतः 2 वाजले आहेत, पण वातावरण एकदम छान आणि भारी असं आहे. सो असं प्रसन्न वाटतं आहे. बघूया आता पुढचे काय काय आपल्याला इकडे बघायला मिळतं आहे. सो भेटूया, लगेच कंटिन्यू करूया. इकडे ज्या वेळेला पोहोचलो त्यावेळेला ट्रेनच्या पटरीचं उद्घाटन चालू होतं नवीन, त्याच्यासाठी सर्वजण जमलेले इकडे. सो हा एक आपल्याला अनुभव बघायला मिळाला की पटरीचं पण उद्घाटन होत होतं तिकडे. पुढे जेव्हा आपण निघालो त्यावेळेला आपल्याला पहिलं लागतं ते बाजारपेठ. बाजारपेठमधूनच सर्व पॉईंट आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळणार पुढे जाऊनच. सो ही आहे बाजारपेठ. भरपूरशी गर्दी होती, भरपूरशे हॉटेल्स आहेत इकडे. तुम्हाला जे काही हवं नको ते सर्व काही इकडे आपल्याला मिळतं. म्हणजे आम्हालाही पहिल्यांदा असं शॉकिंग वाटलं की एवढी मोठी बाजारपेठ या ठिकाणी एवढ्या वरती बसली आहे. पोहोचल्या आम्ही निघालो खायला, कारण भूक तेवढी लागली होती, आणि मग एक्सप्लोअर करायला. सो हा आहे खंडाळा पॉइंट. मेन रोड आणि बाजारपेठेच्या जवळ असल्यामुळे सगळी पब्लिक इकडे येत असते. या पॉइंट वरून आपल्याला जे दिसतं एकदम हिरवळ आणि धुकं सगळं असं पसरलेलं आहे, अप्रतिम व्ह्यू आहे. मार्केटमधून जवळ असल्याचा फायदा आहे की आपण लगेच पोहोचू शकतो इकडे, आणि जे व्ह्यू बघायला मिळतात अतिशय सुंदर, हिरवळ असा जे धुकं पसरलेलं असतं. स्पेशली आम्ही पावसाळ्यात गेलेलो त्याच्यामुळे इकडे धुकं होतं, बाकीच्या सीझनचं नाही माहीत मला. याच्यानंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे अलेक्झांडर पॉइंटला. मेन म्हणजे इकडे चालत जायचं तर खूप चालावं लागतं. सो तयारीतच या की आपल्याला खूप चालायचं आहे, आणि सगळे जे पॉईंट आहेत ते असे एक पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत खूप असे लांब लांब वर पसरलेले आहेत. वाटेतच आपल्याला हे मुंग्यांचं वारूळ लागतं. फार वर्षानंतर पाहिलंय हे मी, कारण आता कुठे बघायलाच मिळत नाही. मंडळी, आपण आलो आता अलेक्झांडर पॉईंटला, आणि आपल्याला पण माहीत नाही नक्की काय आहे ते. बघूया, लेट्स सी नक्की काय दिसतंय. निसर्गाचा असा माथेरानचा निसर्ग एकदम असा भारी दिसतो ना, एकदम कडक आहे. मला तरी भरपूर आवडला. अचानक ठरलेला प्लॅन पण जरा खतरनाकच झाला. तो एकदम भरभारी माती पण इकडची लाल लाल आहे, बघायला एकदम भारी वाटतंय. आणि अशी छोटी छोटी घरं पण आहे बांधलेली, कदाचित राहत पण नाही इकडे, की राहतात काहीच माहित नाही. इकडचा हा जो व्ह्यू आहे एकदम भयानक आहे.
मंडळी हा आहे अलेक्झांडर पॉईंट. इथून जी दरी दिसते आपल्याला, खाली थोडेसे गाव आहेत, त्याच्यानंतर समोर तसा एक सिटी पॅलेस आहे. तो कोणता पॉईंट आहे? तो इको पॉईंट आहे ना, तो इको पॉईंट आहे. आणि तो कुठला आहे तिकडे?